वेलकम टू ऑल ऑफ यू एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स उल्लासनगर 4. दिस इज अ एसएसटी यूडीपीडिया. आई एम असिस्टेंट प्रोफेसर सचिन फालके, डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीवायबीएच्या 6व्या सत्रातील आपण पेपर नंबर 6 वस्तुसंग्रहालय शास्त्राची ओळख आणि पुराभिलेखागार या विषयातील आपण मॉडल 2 आणि त्या मॉडल 2 मधला महत्त्वाचा घटक म्हणजे प्रदर्शनाचे प्रकार, याचा अर्थ टाइप्स ऑफ एक्झिबिशन, या घटकाचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या मॉडेलमध्ये आपण बघितलं की वस्तुसंग्रहालय म्हणजे काय, वस्तुसंग्रहालयाचा भारतातील विकासाचे टप्पे आपण बघितले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तुसंग्रहालयाच्या चैतन्याचा जो झरा म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या अभिरक्षकाची कार्य, जबाबदाऱ्या आणि त्याची शैक्षणिक पात्रता आपण बघितली. आजच्या घटकामध्ये आपण हे जे वस्तुसंग्रहालय असतं त्या वस्तुसंग्रहालयामध्ये या ठिकाणी विविध विभागातून, विविध प्रदेशातून, विविध प्रांतातून ज्या गोळा केलेल्या वस्तू असतात त्यांचं जे प्रदर्शन भरवलं जातं, त्या प्रदर्शनाच्या घटकावर आज आपण या ठिकाणी सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम, आधुनिक काळात वस्तुसंग्रहालय ही शिक्षणाची माध्यम बनलेली आहेत आणि अशा वस्तुसंग्रहालयातून अनेक वस्तू एकत्र या ठिकाणी जमवल्या जातात आणि विविध विषयांच्या कला वस्तूंचा या ठिकाणी संग्रह एकाच ठिकाणी केला जातो. अशा ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू एकत्र आणून त्यांचा विशिष्ट हेतू, विशिष्ट योजना किंवा विशिष्ट उद्दिष्टांसाठी त्यांना या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आणलं जातं आणि त्याद्वारे विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या वस्तूंचे नमुने संग्रहालयात एकत्र आणले जातात आणि विविध ठिकाणच्या वस्तू एकाच ठिकाणी आणून त्यांची आकर्षक आणि परिणामकारक अशी मांडणी केली जाते, म्हणजे वस्तूचं त्या ठिकाणी प्रदर्शन भरवणं असं त्याला आपण या ठिकाणी म्हणतो. हे जे वस्तूचं प्रदर्शन केलं जातं यामागे वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापकांचा, वस्तुसंग्रहालयाच्या स्थापनेमागचा प्रमुख उद्देश हा असतो की त्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांना आणि इतिहासकारांना, त्याचबरोबर संशोधकांना, त्यातून फार मोठ्या प्रमाणात ज्ञान, मनोरंजन आणि त्याचबरोबर इतिहासातील विविध घटकांचा त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करता यावा, या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन या ठिकाणी भरलं जातं आणि असे हे विविध उद्दिष्ट साध्य करताना संग्रहातील वस्तूंचं सुयोग्य आणि सुबक तसेच आकर्षकरित्या नेटकं प्रदर्शन करण्याचा संग्रहालय या ठिकाणी सतत प्रयत्न करत असतं. विविध वस्तूंचं प्रदर्शन करण्यामागे व्यवस्थापकांचा एक विशिष्ट हेतू असतो आणि तो म्हणजे या प्रदर्शनीय वस्तूंमधून इतिहास आणि इतर विषयांचा सुद्धा प्रेक्षकांना आपसुकपणे संवाद साधला गेला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रदर्शनाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. आधुनिक जगामध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्याने त्या ठिकाणी उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडणीच्या माध्यमातून नवीन प्रकारांमुळे प्रदर्शनामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. म्हणजे प्रदर्शनामध्ये फक्त साधं प्रदर्शन न भरवता ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय आकर्षक, अतिशय सुबक आणि अतिशय मनोरंजक आणि ज्ञान देणारं असं प्रदर्शन या ठिकाणी व्यवस्थापकाच्या सहाय्याने या ठिकाणी भरवलं जातं. त्यामुळे या ठिकाणी ही सगळी जी प्रदर्शन आहेत, प्रत्येक प्रदर्शन हे प्राथमिक संदेश देणारं, संप्रेषण करणारं असतं आणि त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या उद्देशाने अशा प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि हा या ठिकाणी सर्वसाधारणपणे प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश असतो. अशा या सर्वसाधारणपणे दोन भागामध्ये, विभागांमध्ये अशा प्रदर्शनाची विभागणी केली जाते. त्यातला पहिला विभाग जो आहे तो म्हणजे कायमस्वरूपी प्रदर्शन, ज्याला आपण स्थिर प्रदर्शन असं म्हणतो आणि प्रदर्शनाचा जो दुसरा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं प्रदर्शन किंवा हंगामी प्रदर्शन. सर्वप्रथम आपण कायमस्वरूपी प्रदर्शन म्हणजे काय आणि त्याचे त्यासाठी कोणते विविध घटक आवश्यक असतात ते आपण इथे बघणार आहोत. कायमचं प्रदर्शन म्हणजे चिरकाल टिकणारं असं प्रदर्शन त्याला म्हटलं जातं. यामध्ये कायमचं या शब्दामध्ये याचा अर्थ लक्षात येतो, परंतु वस्तुसंग्रहालयाचा धोरण आणि ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे अशा कायम प्रदर्शनाचा कालखंड हा विशिष्ट पद्धतीचा असतो. योग्य ऋतुमानानुसार योग्य पद्धतीने शेवटपर्यंत चालवलेलं प्रदर्शन असंही या ठिकाणी कायमस्वरूपी प्रदर्शनाला म्हणता येतं. अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये सर्वसाधारणपणे पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो आणि त्याद्वारे कायम प्रदर्शनाची पहिली गरज म्हणजे वस्तूंची निवड आणि त्यांची व्यवस्थित केलेली मांडणी.
म्हणजे कायमस्वरूपी प्रदर्शनामध्ये ज्या वस्तू प्रदर्शनात ठेवल्या जातात त्यामागे त्या विशिष्ट वस्तुसंग्रहालयाचा हेतू उद्देश या ठिकाणी विचारात घेऊन त्या आधारे त्या ठिकाणी वस्तू निवडून त्यांचं प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी केली जाते। हे करत असताना वस्तूंची निवड ही अत्यंत काळजीपूर्वक आणि विशिष्ट कालखंडानुसार आणि वैशिष्ट्यानुसार करणं फार गरजेचं असतं। कायमच्या प्रदर्शनात सर्वप्रथम त्या ठिकाणी त्या वस्तूचा असणारा रंग आकार आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याची विविध पद्धतीची वैशिष्ट्य ही सुद्धा विचारात घेतली जातात आणि ध्वनी व्यवस्थेवर सुद्धा लक्ष केंद्रित करणं या ठिकाणी आवश्यक असतं। यथायोग्य दर्शन या ठिकाणी घडतं जर प्रेक्षकांना चुकीची माहिती दिली गेली तर तो कला वस्तूंचा अपमान किंवा या ठिकाणी स्मारकाचा अपमान असं म्हटलं जातं। त्यामुळे कायमस्वरूपी प्रदर्शनामध्ये वस्तू प्रदर्शित करत असताना फार विचार करून अभ्यास करून ते प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी मांडणं गरजेचं असतं। अशा वस्तूंना आपण कायमस्वरूपी असं म्हणतो। आणि थोडक्यात आपण जर विचार करायला गेलं की ज्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्तू एकत्रित ठेवल्या जातात ज्या वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण प्रदर्शनासाठी नेऊ शकत नाही अशा स्वरूपाच्या प्रदर्शनाला आपण कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रदर्शन असं म्हणतो। अशा या प्रदर्शनामध्ये वस्तूंची कोणत्याही तऱ्हेची भाऊ गर्दी होऊ नये म्हणून काळजी सुद्धा घेतली पाहिजे। म्हणजे एकाच ठिकाणी जर अनेक वस्तूंचं या ठिकाणी प्रदर्शन ठेवलं किंवा त्या वस्तू प्रदर्शनात ठेवल्या तर त्या प्रत्येक वस्तूला प्रेक्षक या ठिकाणी लाभणार नाही। त्यामुळे भाऊ गर्दी न होता या ठिकाणी वस्तूच्या मूळ वर्गीकरणाला त्याला या ठिकाणी जाऊन न देता त्याची रचना मांडणी इत्यादीमध्ये सुद्धा बदल घडून आणून वस्तूचं नूतनीकरण करणं सुद्धा आवश्यक आहे। म्हणजे वेळोवेळी त्या वस्तूंना विविध पद्धतीने आकर्षकरित्या मांडणी करून कायमस्वरूपी प्रदर्शनाला आपण आकर्षित करू शकतो। असं हे जे कायमस्वरूपी प्रदर्शन वस्तुसंग्रहालयामध्ये आयोजित केलं जातं ते करत असताना ते यशस्वी होण्यासाठी काही पुढील बाबींची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे। त्यातली पहिली बाब आहे ती म्हणजे वस्तूंची व्यवस्थित पद्धतशीर आणि आकर्षक मांडणी करणं फार महत्वाचं असतं। दुसरं, वस्तूला अनुरूप अशी सुयोग्य अशी प्रकाश योजना देखील आवश्यक असते। काही वस्तू या प्रकाश झोतामध्ये फार आकर्षक दिसतात त्यामुळे प्रकाश योजना सुद्धा अत्यंत आकर्षक असली पाहिजे। त्याचबरोबर वस्तूंचं आकर्षक प्रदर्शन, वस्तूंची एका ठिकाणी गर्दी होऊ न देणं, विविध विशिष्ट कालावधीनंतर वस्तूंची पुनर्मांडणी करणं आणि सध्या आणि साध्या आणि आकर्षक अशा माहिती फिती किंवा भिंती या ठिकाणी पत्रकं सुद्धा लावणं गरजेचं असतं। वस्तूशी पूरक असे नकाशे तक्ते लावले तर प्रदर्शन अजून आकर्षक बनतं आणि त्याबद्दलची विस्तृत माहिती प्रेक्षकांना या ठिकाणी मिळू शकते। प्रेक्षकांना वस्तूची कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती दिली जाणार नाही याची सुद्धा खबरदारी कायमस्वरूपी प्रदर्शनात घेणं गरजेचं असतं। वस्तूची माहिती देणाऱ्या पुस्तिका मार्गदर्शिका उपलब्ध झाल्या तर अशा मार्गदर्शिका पुस्तिका नवीन इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याबरोबर संशोधकांसाठी सुद्धा उपयोगी पडतात। शेवटचं आणि दहावं अत्यंत महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांशी सुद्धा योग्य समन्वय साधून या ठिकाणी कायमस्वरूपी प्रदर्शन आकर्षकरित्या यशस्वी केलं गेलं पाहिजे। यानंतर प्रदर्शनाचा जो दुसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणून ओळखला जातो तो म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं प्रदर्शन, ज्याला आपण हंगामी प्रदर्शन असं म्हणतो। नावातच आपल्या लक्षात आलं असेल की कायमस्वरूपी प्रदर्शन हे चिरकाळ टिकणार असतं, त्या ठिकाणी ते एका ठिकाणी स्थिर असतं। त्यामुळे या प्रदर्शनाच्या बाबतीमध्ये आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचं म्हणजे काही विशिष्ट कालखंड विशिष्ट काळ असा गृहीत धरून त्या ठिकाणी हे प्रदर्शन भरवलं जातं। कायम प्रदर्शन ही सर्व दृष्टीने चांगली असतात, त्याचबरोबर या बाबतीत मुळीच वाद नाहीये। परंतु अलीकडील काळामध्ये वस्तू संग्रहालयाचा जो मुख्य उद्देश आहे वस्तूवर भर न देता या ठिकाणी लोकांच्या गरजांवर या ठिकाणी भर दिला जातोय। यामध्ये एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने सांगावी लागते ती म्हणजे लोक वस्तू संग्रहालयामध्ये येऊ शकत नसतील तर वस्तू संग्रहालयांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी अलीकडील या ठिकाणी विचारधारा प्रचलित झालेली आहे। त्यामुळे तात्पुरती प्रदर्शन भरून लोकांना विविध विषयांवरील माहिती देणं या कामाला वस्तू संग्रहालयाच्या कार्यक्रमात तात्पुरतं प्रदर्शन हा एक मुख्य घटक बनलेला आहे। या प्रकारच्या प्रदर्शनात दोन प्रकारचा या ठिकाणी अंतर्भाव होतो। एक म्हणजे या तात्पुरत्या प्रदर्शनामध्ये फिरतं प्रदर्शन असतं। फिरतं प्रदर्शन म्हणजे वस्तू संग्रहालयातल्या या ठिकाणी जिथे अनेक वेगवेगळ्या वस्तूंची साठवणूक केली जाते त्यापैकी काही वस्तू या प्रदर्शनाच्या माध्यमातून फिरतं प्रदर्शन भरून आपण एका गावामध्ये किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी प्रदर्शित या ठिकाणी करू शकतो आणि तिथल्या स्थानिक लोकांना त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या वस्तूच्या इतिहासाबद्दल त्या वस्तूच्या या ठिकाणी ज्ञानाबद्दल आपण त्यांना या ठिकाणी माहिती देऊ शकतो।
त्यामुळे अशी फिरती प्रदर्शन विविध पद्धतीच्या विषयांच्या संदर्भात, शेती क्षेत्राच्या संदर्भात, विज्ञानाच्या संदर्भात, तंत्रज्ञानाच्या संदर्भात, उपकरणांच्या संदर्भात आयोजित केली जातात, जेणेकरून स्थानिक लोकांना याचा परिपूर्ण फायदा घेता येऊ शकतो। त्याचबरोबर दुसरा जो प्रकार सांगितला जातो तो म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमध्ये सहज वाहून नेता येणाऱ्या वस्तूचं सुद्धा प्रदर्शन। अशी प्रदर्शन ही केवळ काही कालावधीसाठी भरवण्यात आलेली असतात। म्हणजे ज्या ठिकाणी शाळा महाविद्यालय आहेत अशा ठिकाणी वस्तू संग्रहालयात काही वस्तूंची या ठिकाणी चित्रफिती किंवा त्या ठिकाणी त्याच्या स्लाइड्स बनवून त्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्या संस्थेच्या माध्यमातून अशी प्रदर्शनातली माहिती किंवा वस्तूंची माहिती सुद्धा दिली जाते। अशा रीतीने हे फिरतं प्रदर्शन या ठिकाणी कधी कधी एक आठवड्यासाठी, महिन्याभरासाठी किंवा सहा सहा महिन्यांसाठी सुद्धा आयोजित केले जातात। लोकांच्या प्रतिसादावर हे फिरतं प्रदर्शनाचा कालावधी या ठिकाणी अवलंबून असतो। त्यामुळे अशा रीतीने या तात्पुरत्या प्रदर्शनामध्ये सुद्धा हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी पुढील बाबी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं असतं। एक म्हणजे तात्पुरत्या प्रदर्शनात दाखवल्या जाणाऱ्या विषयांच्या भागाचं सुद्धा सर्वप्रथम पूर्व नियोजन होणं आवश्यक आहे। दुसरं म्हणजे शक्यतो एकच विषय ठेवून त्याची सहज सोपी अशी मांडणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अभिरक्षक, प्रदर्शक आणि प्रदर्शनाचे आयोजक आणि मार्गदर्शक यांच्यामध्ये सुद्धा संघ भावना, एक युनिटी किंवा एक एकता असणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्या कामामध्ये सुद्धा परस्पर पूरकता सुद्धा असणं गरजेचं आहे। वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन आणि भिंती पत्रकाच्या द्वारे आपण या प्रदर्शनाची माहिती आजूबाजूच्या गावातील, तालुक्यातील लोकांपर्यंत आपण पोहोचवण्यास मदत होऊ शकते। त्याचबरोबर प्रदर्शनात वेळ, त्याचबरोबर खेळ, समूह कार्य आणि स्पर्धांना सुद्धा स्थान देणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांचं मनोरंजन, त्यामध्ये ते भाग घेतील आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून हे ज्या फिरत्या प्रदर्शनाचा जो हेतू आहे तो साध्य होऊ शकतो। त्याचबरोबर बक्षीस पात्र प्रदर्शित वस्तूंची सुद्धा घोषणा करून तिचं पुनर्प्रदर्शन सुद्धा भरवणं हे सुद्धा एक महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे। शेवटचं आणि सातवं महत्वाचं काळजी घेण्याचं घटक आहे तो म्हणजे मार्गदर्शिका, हस्तपत्रके आणि चित्रफितींची व्यवस्था करून आपण हे तात्पुरतं प्रदर्शन अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडू शकतो। अशा रीतीने आज आपण या ठिकाणी वस्तू संग्रहालयातील प्रदर्शनाचे प्रकार, त्यामध्ये हंगामी प्रदर्शन आणि फिरतं प्रदर्शन असे या दोन घटकाचा आपण सविस्तर आढावा घेतला। धन्यवाद।